मराठी चित्रपटांसाठी 2013 हे वर्ष तसं खूपच म्युझिकल होतं. वेगवेगळ्या प्रकारची गाणी वेगवेगळ्या उद्देशांसाठी बनवली गेली. मोठे मोठे म्युझिक लॉन्चही झाले आणि सुंदर कथांसोबत थिरकायला लावणारी गाणीही बनली. आज पाहूया अशी काही गाणी ज्यांनी आमचा चित्रपट येतोय अशी जोरदार नांदी केली, म्हणजे अशी काही प्रमोशनल सॉंग्स किंवा आयटम सॉंग्स ज्यांनी त्या त्या चित्रपटाची हवा तयार केली. या बॉलिवूडच्या ट्रेंडला मराठीत आणलं ते अर्थातच दुनियादारी या चित्रपट. चित्रपटाचा कोणताही ट्रेलर किंवा कोणतंही गाणं प्रदर्शित होण्याआधी जिंदगी जिंदगी हे गाणं बाजारात आलं आणि मग काय, युट्यूब वर धडाधड लाईक्स आणि व्ह्यूज सगळेच गाऊ लागले. रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये येऊन प्रत्येक कलाकाराने हे गाणं गायलं आणि त्यावेळी शूट केलेलं हे गाणं खूपच एंटरटेनिंग होतं. त्यानंतर बऱ्याच चित्रपटांनी धोपट मार्गे हा रेकॉर्डिंग स्टुडिओ वाला ट्रेंड फॉलो केला. केदार शिंदे यांचा खो खो हा चित्रपटही प्रमोशन साठी एक खास गाणं घेऊन आला. वैशाली सामंत ने संगीत दिलेलं आणि उषा उत्तपने गायलेलं हे गाणं नक्कीच तुमच्या लक्षात असेल. उषाजींनी या गाण्यात एक मस्ती तयार केली आणि गाणं सर्वांनीच एन्जॉय केलं. आयटम सॉन्ग म्हटलं आणि सोनालीची बहारदार लावणी नाही असं कसं होईल. तर 2013 मध्येही झपाटलेल्याच्या निमित्ताने या लावण्यवतीची एक लावणी झालीच. आणि या लावणीची खासियत अशी की चित्रपट 3D असल्याने लावणी देखील 3D होती. त्यानंतर टाइम प्लीज हा चित्रपट रिलीज झाला आणि इथे एक वेगळं आयटम सॉन्ग पाहायला मिळालं. सिद्धार्थ जाधव हा या गाण्याचा आयटम बॉय होता. गाण्याचं नाव होतं बटरफ्लाय मॅन आणि त्यासाठी सिद्धार्थचा खास अवतार तयार करण्यात आला होता. बऱ्याच चित्रपटांची नावं हे या गाण्याचे लिरिक्स होते. गाणं तसं मस्त जमलेलं, पाहायलाही मजा आली. पण या वर्षाचं एक गाणं असं होतं ज्यावर तुम्ही कुठल्याही मराठमोळ्या सोहळ्यात बेभान होऊन नाचू शकाल. बेला शेंडे आणि प्रसेनजित इंगळे यांनी गायलेलं हे गाणं पोपट या चित्रपटाचं हे आयटम सॉन्ग. उर्मिला कानेटकरचा गेस्ट अपिअरन्स ज्यात आपण बॉलिवूडचा मस्त रिकॅप पाहिला. तर ही होती आमच्या आठवणीतली 2013 ची टॉप 5 आयटम सॉंग्स. यातलं तुमच्या आवडीचं गाणं कोणतं नक्की कळवा.